हे दिसते तुम्हाला आप्याचं पीठ, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लाल पिवळं दिसतंय ना, त्यात थोडीशी हळद टाकली, थोडंसं लाल भुरकी टाकली, आणि दोन चार जिऱ्या आणि बाकीच्या मोहऱ्या, शिमला मिरची, कांदा जरासा परतून घेतला आहे, एक घंटा भिजू लावलं आहे, आणि ह्या पोहरीला आवडत आहे बारकीला. आता हे करायचं आहे, कसे होते ना कसे नाही काय माहीत, पण हे नटीला तिचा नाद होता ना करायचा कर म्हणून. ए पोरीकडे ते राहतात हे असं चमचा घेकडं तिथला चमचा पण बुडला की ते नाही ते नाही ते नाही दुसरं तिथला तो हे अलीकडचा अलीकडचा आग बाई हा तू त्याच्यात गोड तेल तेल किती टाकतात काय माहित, पण हे होत आहे अगोदर केल ते बाबा हे धरा साली कर हिरा खायची असते हिरा तिखट थोडेसे पीठ फुगत आहे का नाही काय माहित आता हे लय लेकरायचा नाद असते माहिती असलं खायचा कांडल बोली धर गर तुला खायचंय मग बेजारी उगा करीतीस थांब थांब जरा हा ठेव हा असे टाकलीत आता ये आता एक कधी होते तर फुकतेत का नाही माहित नाही तर नारायण भांडे घासते नाही कुंडी घासते अरे काय हे रवा काय फुगला नाही हाय का नाही नारायण लई वेळ फुगू द्यावं लागते का तो आता फुलू लावला असं लगेच टाकलं त्याच्यात बर माझ्या पोटात फुगून जाते ना तर कच्च खायचं मग तू अरे आरत कच्च खात असते काय होत नसत जास्त पकवू नये पदार्थ अशा पद्धतीनं हे आपे होत आहेत ह्याला जास्त जाळण धूर लागते काय 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 की बाबा एक कवा स्वयंपाकात हात नसला ना असं असतंय एक तर मला पोळत आहे नाही तर पदार्थ बिघडत आहे दह्यात दही टाकून हे टाकून सरळ भिजू लावलो होतो र छान झालेत ना तू काय नाही तसले कसले झालेच नाही मग तू स्वतः शिकायचा काय 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 तसले हे आप्पे आहेत लगेच काढेल तू तर अग हे अग अगे कर पण धुरुळा होईन ना कसलं ते झालंय बघ हे माय 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 काय तुझ्या आपे बाबा काय बोलली बाबा आठला नाही बाबा तेल टाकावं लागतंय ना अरे याच्यात रे बाबा आठला नाही बघितलं उष्ण दोन शिकली म्हटलं
मी आपे करायला थांब जरा. करपुदी काय मला काय कुठं पाहुण्याला शिदुरी घेऊन जायची नाही. ह्यो कसा भांडायला लागलाय असं धर बरं मला. हे काय मला शिदुरी द्यायची का पाहुणे रावडायला कुठं. ते असे करतेत का. तसेच करतेत. तुला येत असते तर तू शिक मग. मला येत नाही का माझ्या बापा बड्याला नाही भेटलेलं ते ग बर का खाल्ले चटणी पाट्यावरचे माणसं आम्ही मोठे झालो तर उगा आपलं हे युट्यूब निघलंय म्हणून आणि निघलेत पदार्थ नियन म्हणून उगा आपलं खात आहे माणूस. कवा ह्याची गाठ भेट आम्हाला होती तर आमच्या सात पिढ्याला वजन वाढायला तो वाढू दे खाऊ दे हाय जीव तर खाऊ दे कवा भेटलं नाही तर खाऊ दे तरी कच्च मच्च कवाय ना. नाही दुखत माको सब पता होता है. हे उकडले का हे छान आपे झाले पिलू. हे काय बी माणूस म्हणतय ह्या बाग हे कसले झालेत भारी हे झालेत का नाहीत. अग चांगले झालेत हे रवा थोडा फुगला नाही आपली पोटात फुगन ते पोटात फुगतय. कसलं झालं गड ना करपे धरपे करण्यापेक्षा काय आहे नाही. नारा घरी जर तेल टाकतोय हाताने थांब पोळण खाऊ नको खेळायला कर उस्तार दम हाय पण नि उस्तार दम नाही धरे हातात रे. हा दमन टाक सांडू शिन अंग माय. अरे दमन येस ना अलीकडे कर ना पुढे ते उग पटकन करून घ्यायचं रिकाम व्हायचं तर उग तू काही एखाद्यात भाकर कर मग ती काय करायलीस राव लेकरायला नादी लावतीस उग आपलं पोट भरावं म्हणून त्याच्यात तेल तरी टाकलं का पण कड्यात. मोबाईल नाही माझ्याकडे काय करायचं अभ्यास नाही ना. छान झालेत ना दमानी खाय ना रवा थोडा फुगलं नाही चांगलं झालं. अगं पोट दुखून एवढं नको बाव चळवणी खाऊ त्या लग्नात बी काही बी वर पितीस वरण वर पितीस कच्च उगवत गरम गरम काही बी खातीस. ताजे ताजे केले ना लवकर हे होते फक्त गवा गरा आहे का मग ते बारका घ्यायचा ते मोठा फुगत नाही असं नक्कीला खायचं तर आणि तूच खायलीस. लय राडा होतो ह्याचा भाजी करायची आणि असलं काय कुठं ना करायचं भांडे नियन पडते सगळे घासायला होतीस मला ना. लेकरायच्या मर्जीनुसार राहावं लागत आहे नारायण काय चांगले झाले नाहीत का. काय म्हणाली हे काय चांगले झाले नटीन पोळी नाही खाल्ली म्हणली आपले काय म्हणले करपलेले का कोण म्हणले करपले भाजलेले झाले आपे
हे जाळीदार झालेत मस्त, चांगले झाले तर